उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा आंदोलकांनी मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी केली. पाहूयात. मातोश्रीवर धडकलेले मराठा आंदोलक आणि अंबादास दानवे आमने सामने. मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा आंदोलकांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. रमेश केरे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मातोश्रीवर धडकले. मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय माघार घेणार नाही आंदोलकांची भूमिका. मराठा आंदोलक मातोश्री बाहेर असतानाच अंबादास दानवे यांची एंट्री. ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट आहे, अंबादास दानवे यांचं मत. भाजपच्या सांगण्यावरून आला असाल तर भेटणारही नाही, दानवे भडकले. आपण शिवसेनेचं येतात, शिवसेनेची भूमिका अतिशय क्लिअर आहे. काही वेळानं पाच जणांचं शिष्टमंडळ मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंना भेटलं. मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरेंसमोर प्रश्न मांडले. उद्धव साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की आज महाराष्ट्रातला मराठा समाज यांची मागणी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून हे अखंड मराठा समाजाची मागणी आहे हे आम्ही उद्धव साहेबांना या ठिकाणी सांगितल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं आम्हाला की माझी जी काही भूमिका आहे ती लवकरच आता पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्या समोर या ठिकाणी जाहीर करणार आहे.